स्लॉग ओव्हरमध्ये चार धाव संख्येचं षटक त्यानं हाताळलं त्याला देखील पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे राजेश दादन कडून आणि रायझिंग स्टार या खेळाडूसाठी उदयनमुख खेळाडूसाठी अँड्रॉइड फोन नक्षत। नक्षत्र नक्षत्र टेलिकॉम्स कडून हे पारितोषिक असणार आहे अँड्रॉइड फोन देण्यात येईल त्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद हॅलो हॅलो मी विनंती करतोय देवा भोईर यांना की आपल्या शुभा असते आपण आज ज्यांचं समालोचन ऐकलं कित्येक वर्षाचा प्रदीर्घ अनुभव समालोचन क्षेत्रातील खरं तर सूरजजी हातमोडे यांनी आपल्या समालोचनामध्ये अनेक बदल केलेत जे सूरज हातमोडे आम्ही चांदईला ऐकलेत जे सूरज हातमोडे आम्ही अंबिका चष्कात ऐकलेत किंवा मोपाड्याच्या क्रीडांगणावरती ऐकलेत त्यामध्ये मराठीतील कविता असायच्या त्यामध्ये मराठीतील चारोळ्या असायच्या त्या, चा। त्या कुठेतरी आता लोप पावल्यात आणि कदाचित त्या येतीलही देखील मंचावरती उपस्थित आमचे पाहुणे मिलिंदजी बोराडे साहेब पंचायत समिती प्रमुख आणि त्याचबरोबरीने सन्माननीय प्रकाशजी बोराडे साहेब शाखा प्रमुख एक्सळ हे दोन्ही मान्यवरांचा सन्मान या मंचावरती करण्यात येईल द्वारकानाथजी बोराडे साहेब देखील उपस्थित आहेत कालही त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली होती पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय मिलिंज बोराडे पंचायत समिती प्रमुख पाहुण्यांचं इथे आगमन होते कर्जत प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत कौशल कुशल आता गाडी पाठवू का ओंकार हांडे परत धाव देतील प्रभाकरजी देशमुख साहेब विभाग प्रमुख यांचं इथे आगमन झालंय त्याचबरोबर योगेशजी साठे साहेबांचं आगमन झालंय शहर प्रमुख योगेशजी साठे साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि आबासाहेब पवार यांचं इथे आगमन होते सर्वश स्वागत या मुख्य मंचावर आणि त्याच आम्ही सन्मानित करणार आहोत आज ज्यांचा आपण आवाज ऐकला त्या अर्थातच मराठीतील एक दिग्गज समालोचक सूरजजी हातमोडे यांना आपण इथे सन्मानित करतोय खरं तर नोकरीमुळे त्यांना जास्त संधी मिळत नाही समालोचन करण्याची महागुरु संतोषजी चौधरी गुरु टीकेमाळी यांचं उत्तरदायित्व अभिषेकजी पाटील प्रवीणजी दुगाडे यांनी स्वीकारलं परंतु त्यानंतर मला असं वाटते दोन नावं या दोघांचं उत्तरदायित्व कोण करेल तर निखिल बाबर आणि सूरज हातमोडेही घेतली जायची हे सत्य आहे आणि त्यातील सूरज हातमोडे अर्थातच त्यांचा सत्कार या मंचावरती संपन्न झालाय खूप खूप धन्यवाद सूरज हातमोडे चला मास्ट लोईल सुरुवात आजच्या दिवसातील शेवटची लढत पाहुण्यांचे इथे आकबड झालंय पुन्हा एकदा प्रभाकरजी देशमुख साहेब शहर प्रमुख आपलं सहर्ष स्वागत योगीजी साठे साहेब आपलंही सहर्ष स्वागत आणि आबासाहेब पवार यांचे इथे आकबड झाले आमदार साहेबांचे सर्व शिलेदार आहेत मनपूर्वक स्वागत सर्वांचं या आपण जाऊया लास्ट मॅच फर्स्ट इनिंग आणि पुन्हा एकदा जोडले जातील संदीप गायकवाड धन्यवाद समीर मनापासून धन्यवाद हॅलो डॉट पहिला चेंडू निर्धाव सुरुवात झाली डॉट चेंडूने अच्छा रद्दीतील अंतिम सामना आपण पाहतोय आणि महत्वपूर्ण सामना जसं आपण फायनलच्या रात्रीला शेवटची फायनल पाहतो ना तसा हा सामना आहे पहिला चेंडू निर्धाव पाहिला मनीचा पुढचा चेंडू स्टेप आट करून खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक त्या ठिकाणी तैनात या ठिकाणी पाहतो आहे लोणाचा गोला हातातून गेला तुला ना मला दिला कुणाला चार धावा हा वरती चार धावा थँक्यू चौकार आपण पाहिला गेला अफलातून फटका शतरक्षण खराब इथे पुन्हा एकदा स्टेपआउट करून घेण्याचा प्रयत्न केला जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतोय दोन पंच या ठिकाणी एकमेकाशी कामात घेत असताना डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय मनीष मिनमिने गोलंदाजी मार्कवरती आहे वसिलि संघाने प्रथमतः तो जिंकून बॅटिंग घेतले महत्वपूर्ण सामना आपण पाहतो वसी प्रेम इलेव्हन साठी स्ट्राइक स्ट्राईकलाय सामना करीला मनीषचा इथे फुल लेनचा चेंडू तू बॅकवर्ड मध्ये चेंडू जाऊन फरार रस मिळतील चार प्रेम सागरपालच्या बॅटमध्ये गुण घे स्टार चौकार डिझे अक्षयने सांगितला डॉट चेंडू नंतर पोपट विसरला झिरो फोर झिरो फोर हां अक्षय धावसंख्या संख्या नऊ वाईटच्या स्वरूपात चार चेंडू दोन चौकार एक खराब चेंडू स्वेअर माराने मनीष लेफ्ट हँड द विकेट इथे रिव्हरसाठी तलवार चेंडू सीमा रेखा पार वन्स पाऊस झाला फरार मिळती रन्स चार आलेला बेहतरीन चौकार ठोक डिझे झालं सुरुवात जे प्रकारे पाहिजे गेले आपण पाहतो याच पद्धतीने चालला संघ सत्तर जावं होऊ शकतात अशाच प्रकारे फलंदाजी केली तर चांगली सलामी आपण पाहतोय प्रेमपाल गुणगेर संघाकडून खेळणारा खेळाडू दिनकर तल्पय कर्जा टेनिस क्रिकेट मधला अद्भुत स्टार वडवली संघाचा खेळाडू आज पाहतो आपण वसिमले संघाकडून खेळतोय पहिल्या षटकात चौदा धावा साई आहे बर आमच्यासोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये साई स्टेपनिंग घरी गेली वाटते हां स्टार्टिंग तुम्ही केली ना स्टेपनिंग होता निकेश राऊत घरी गेली पहिल्या षटक चौदा धावा आपण या ठिकाणी पाहतो आहे दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झाला आहे रुपेश मस्कर कबड्डी आणि क्रिकेट दोघांमध्ये आपण पाहतोय अव्वल दर्जाचा खेळ कर्जत नव्हे तर रायगड ठाण्यामध्ये जाऊन आपल्या खेळाचं कौशल्य दाखवणारा खेळाडू गोलंदी मार्कवरती तयार इथे सुरेख फटका स्टेट अँड डाऊन बराच काळ चेंडू हवे मध्ये आर पार सीमारे पार प्रेमसागर पाल याच्या बॅटमधून आलाय षटकार काय घडलं काय बिघडलं म्हणून मी नेहमीच बोलतो क्षेत्ररक्षण करायला खराब स्वप्नामध्ये येतो अशोक शराब थांब टाकले तुझा भांग पडतो इथे सुरेख पटका शत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा तीच रण होती झेल ड्रॉप याला बोलतात नशी बलवत्तर काय करणार शोएबाग तर नशी बलवत्तर फलंदाजी किती पण चांगली गोलंदाजी करा शत्ररक्षण खराब एकवीस धावा स्कोर कार्डवरती आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर वीस धावा या प्रेमसागर पालच्या आहेत एक धाव एक्स्ट्रा आहे आता स्ट्राईकला गेले आठ चेंडू नॉन स्ट्राईकला होता दिनकर दलबे आता स्ट्राईकला सामना केली रुपेश मस्करचा दा। आणि दोन चेंडू सात धावा खर्च केला पुढचा चेंडू इथे चांगला फटका कार्पेट लेवलला चेंडू जमिनीला घासत पुसत घासत पुसत घासत फुसत झाला फरार रस पिलतील चार इथे आला चौकार शर्यत जिंकली का चेंडू ने जिंकली पंचवीस जवा स्कोरकार्डवरती दिनकर तलपेने आपण पाहतो दोन्ही साईडने डमरू वाजायला लागला होता फ्रुलेनचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू खराब चेंडू होणार पुन्हा एकदा सीमारे कप पार रस मिलती चार बॅक टू बॅक दिनकर तलपेच्या बॅटमधून आला चौकार ठोक दिसते फलंदाजी करतोय त्याला थांबवायला लागणार गोलंदाज कम बॅक आहे कम बॅक नाही करणार असा खोलंदाज खुसा हा गोलंदाज चांगला आहे दोन चौकारानंतर निर्धाव चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय या षटकामध्ये पाच चेंडू पंधरा धावा खर्च केला पहिल्या षटकात चौदा होत्या इत्यात्तावर पंधरा धावा खर्च केल्या शेवटचा चेंडू गोलंदाज रुपेश मस्कर लेफ्ट हँड ओव्हर दो विकेट असा मारा आपण पाहतोय चांगली फटकेबाजी आपण पाहतोय इथे दुधारी तलवार रिवाज साठेन करायचा प्रयत्न केला गेला डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय चांगल्या रस्त्याने गाडी चालली होती तिला शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाने केला आणि सध्या तरी डॉट चेंडू खेळून गेला दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय एकोणतीस जवा स्कोर कार्ड वरती तीन षटकं अजूनही आपण पाहणार आहोत पण पहिल्यांदा जाऊया डीझे अक्षयकडे ठोक डीजे बक्कासूरचे प्रेमी आहात पण सोन्या पण पन लाव पन्नास पन्नास पण पन लाव मथुर पण लाव आमचा पक्षा पण लाव लक्ष्या पण लाव बादल लाव पवन लाव लाडू लाव हारण्या लाव सुंदर लाव आणि <laughs> उरल्या सुरलं प्रवीण दुगाडे आमचं पण लाव गाणी सुंदर गाणी आपण पाहतो लावायचे गोलंदाज तयार कुशलगुराव गोलंदाजी मार्कवरती आहे एकोणतीस जा दोन षटकामध्ये आम्ही पाहतोय कुशलगुराव तयार गोलंदाज राईट हँड ओर द विकेट मारा इथे चांगला चेंडू आपण पाहतोय चांगला गोलंदाज चांगली कामगिरी आज तिसऱ्याने पाचवं षटक प्रत्येक संघासाठी घातक ठरवलं त्यांनी तर आपण विनंती करूया अभिषेक गायकर सर कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सलग वेनगाव ग्रामपंचायतीवरती आपला हक्क बजावणारे हे दोनदा सरपंच नंतर सदस्य इथे सुरेख फाटकाठीपेक्षा कवा रिझनमध्ये शतरक्षक नितेश आहे त्या ठिकाणी एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल इथे आपण पाहतो थोडंसं सा सांभाळून घेण्याचा प्रयत्न कुशलची जी, गोलंदाजी पहिल्या दोन षटकामध्ये एकोणतीस धावा होत्या इथे एका धावेने तीस धावा आपण पाहिलं प्रवीण सर अफलातून खेल या खेळाडूंचा आज यशवंत सरांचं कौतुक करावं लागेल अफलातून खेल चांगली फलंदाजी आणि त्याचबरोबर तिच्या पाठीमागे चांगली कामगिरी तीन चेंडू एक धाव स्टार खेळाडू आपण पाहिले गेले मी अनेक संघामधून आयकॉन प्लेयर पाहिले गेले त्या प्रत्येक आयकॉन प्लेयरमधून आपण पाहतो चांगली कामगिरी करताना दिसले आज कुशली आयकॉन प्लेअर का घेतलं जातं का आम्हाला फिक्स ठेवलं जातंय संघ मालक आमच्यावरती का विश्वास दाखवतो याचं खरं उदाहरण या ठिकाणी फेश करत असताना चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतो पुन्हा एकदा सुंदर चेंडू. दिनकर तलपे कुशाल आपण पाहतोय <laughs> वडुलीच्या मैदानात जी केफीएल झाली त्यामध्ये एकत्र होते दरम्यान पाहतो आपण पुन्हा एकदा चांगला फटका शत्रक्षक बघा फ्रंट लाईट एवढा सुंदर आहे आणि त्याचबरोबर आमचा आवाज तिथपर्च पोहोचला जातो का जा त्याचे कौतुक करावे लागेल जय साऊंड सर्व्हिस लाकरण शेखरजी भासे यांचा हा जय साऊंड सर्व्हिस आणि लाईट आपण पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून अक्षय ढिझे याचा गाणं आता इथे ठोकतोय ठोक डिजे नमस्कार लोक कॅच होती इतर खेळाडूंना खाली डाय टाकायला लागते पण इथे सूर्य झेल घेतला आणि खरंच कर्ज तालुक्यामध्ये पाहिलं गेलं मी जिल्हास्तरीय अजिंक्य पद ते प्राप्त केलं आणि खर कौतुक करावं गेलं कर्जाचं नाव फक्त क्रिकेट कबड्डी नाही तर इतर गोष्टीमध्ये पुढे गेले आजही आपण पाहिलं गेलं चांगला खेळ आपण या ठिकाणी पाहतो षटकाची समाप्ती झाली तिसरं आणि या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली एक, के एक फलंदाज बाद सुंदर गोलंदाजी मित्रांनो कुशलची अफला तुम्हाला खेळ त्याच्या माध्यमातून तीस धावा स्कोअर कार्ड आहेत बघा पहिल्या दोन षटकामध्ये एकोणतीस होत्या नाही ते तीस हॅलो हॅलो खरं तर मंचा या मंचावरती आपले पाहुणे उपस्थित आहेत आदरणीय प्रभाकरजी देशमुख शहर प्रमुख त्याचबरोबर योगेशजी साठे आबासाहेब पवार आनंद घेत आहेत या कर्जत प्रीमियर लीगचा अनेक खेळाडू उद्या तर शेवटचा दिवस असेल शेवटचे दिवस रात्रीतील खेळ आणि ठाणेविरोधात रायगड या बादची चर्चा सातत्यानं होते उद्या या मंचावरती मुख्यमंत्री साहेबांचे सुपुत्र अर्थातच नुकताच ज्यांना संसदरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांची उपस्थिती आपल्याला लाभेल आज खासदार साहेबांची उपस्थिती आपल्याला लाभली बारणे साहेबांची आणि शिंदे साहेबांच्या समवेत ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता शिंदे साहेबांच्या समवेत पूर्वेजी सरनाईक साहेब जे युवा सेनेचे कार्याध्यक्ष आहेत प्रतापजी सरनाईक यांचे सुपुत्र त्यांची उपस्थिती आपल्याला या मुख्य मंचावरती उद्याच्या रात्रीमध्ये जरूर लाभेल जरूर आपण पाहतो उद्या नीतू माली. दामक संघाकडून खेळणारा खेळाडू आज होऊन होतो वस्ती मिलवून संघाकडून खेळतोय घरच्या मैदानावरती अफलातून कामगिरी असते सातची जर तुम्ही काय फटके पाहिजे असतील डी पी एल कधी बघा त्या मैदानावरती अफलातून कामगिरी करत असतो आज गरज आहे त्याच्या बॅटिंगची इथे सुरेख फटका शतरक्षक त्या ठिकाणी आहे कोणत्या प्रकारची चुकी नाही सिंगल या ठिकाणी रोटेट होते सिंगल ने जाऊ सांग आपण पाहतो स्कोर कार्ड एकतीस एक या आकड्यावरती अभिषेक गायकर सर या पण व्यासपीठावरती देवाभुई सर राजूजी मोडक सर आपण व्यासपीठावरती यायच आपण अंतिम शेवटचे अकरा चेंडू आणि त्यावरती फक्त आपण दोन धावा फक्त पाहिल्या इथे आपण पाहतो कोणत्या प्रकारची दयामायना दाखवत असताना बॅटिंगचा क्लास दाखवत असताना कौशल बोरडच्या बॅटमधून येतो अफलातून हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार बघा कॅमेरामॅन होता आणि कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल बालू हा नादच नाही जोडली घरांचा आणि त्यांचा लाडका बालू कौशल्य बोराडे साठी सुवर्ण संधी असेल दारकनाथ बोराडे साहेब यांच्या माध्यमातून लगातार तीन षटकारासाठी एक हजाराचा रोख पार्दूषिक आहे एक तर आहे या षटकात अजूनही दोन चेंडू शिल्ला घेत सदुती जवा स्कोर वर्थी दोन फलंदाज माघारी झालेत सहा वर्ष प्रेम मध्ये आणि ओपन जेव्हा होतं एक गाव अकरा नव्हतं हो ते जगदीश इलेव्हनमधून हां तोच आता जगदीश इलेवन आता प्रेम झालं आहे म्हणजे जर एखाद्या खेळाडूनी ह्या वर्ष जर सोडला तर जेवढा क्रिकेट खेळला तेवढा जगदीश इलेवन आणि प्रेम इलेव्हन मधून खेळताना दिसला इथे सुरेख फटकाठीपेक्षा कवा रिझन मध्ये क्लास दाखवत असताना चांगला फटका एक धाव पूर्ण शत्रक्षण त्या ठिकाणी सुंदर होत आहे दुसरी धाव पूर्ण केली जाते या दरम्यान पाहतो आपण वाईट चेंडू सुएर मला एक्स्ट्रा धाव इथे पुन्हा एकदा सुरेख फाटकाटीपेक्षा कपार रिझर्व्ह मधून सुपर झोन मध्ये चेंडू उचलना फेकणार एक धावे या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेने स्कोअर कार्ड एक कि चार षटकांचा किल समाप्त झाला आहे आणखी कुशल बोराडेसाठी मात्र इथे पारितोषिक येते आहे अक्की जळगावकर अर्थातच ब्रदर्स हेअर कटिंग सलूनचे जे प्रवर्तक आहेत त्यांच्या वतीने कुशलसाठी पारितोषिक आहे कुशलच्या प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल अक्की जळगावकरकडून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की हेअर कटिंग सलूनचे जे शॉप्स आहेत दोन दोन तीन तीन जणांनी आपल्याला बरीचशी पारितोषिकं दिलीत त्यांचेही आपण आभार माडूया आणि या संपूर्ण कर्जत तालुक्याचा विचार केला तर आणखी एक या क्षेत्रातील भलं मोठं नाव अख्खी जळगावकर ब्रदर्स टॅक्स सलून यांच्या वतीनं कुशलसाठी पारतोषिक आले प्रत्येक षटकऱ्याला पाचशे सुरेख आपण पाहतोय ब्रदर्स सलून्स इथे आपण पाहतो गोलंदाज कुशल तर या चेंडूतीचा षटकाराला रवी, रवी सविते याचकडून तीनशे रुपयाचा पारितोषिक घे प्रयत्न तर जरूर केला होता बॅट ची जरूर होती का कारण ज्याप्रमाणे आपण पाहतो एस टीच्या पाठीमागे विचारपूर्वक पाहिला गेला डॉट चेंडू निर्धा चेंडू सुरुवात एकेचाळीस दोन फलंदाज बाद आणि चेंडू पहिले फोर डॉट वन इथे पुन्हा एक दात खोलण्याचा बोका दिलाय दिपकवार पावडे मध्ये क्षेत्रक्षक जरूर त्या ठिकाणी तैनात केला एकच जाव जरूर समीर सर टीच्या पाठीमागे आज मी जर पाहिलं गेलं यशवंत राणे सर कौतुक करावं लागेल दादा एक खरोखरच क्लास हा क्लास आहे या खेळाडूकडे असलेला आणि त्याने मगाशी देखील कव्हर्सला जो फटका मारला मी लाईव्ह पाहत होतो दर्जेदार विराट कोहलीच्या कव्हर ड्राईव्हच्या अनेक चाहते असतील परंतु मी पाहिले यशवंत राणेच्या कवर ड्राईव्हिचे देखील असंच्या आहेत जरूर समीर पण या दरम्यान पाहतो सूर एक पाटका शत्रशिश ठिकाणी तैनात आहे इथे आपण पाहतोय आहे स्टाईलिश झेल घेण्याचा प्रयत्न होता स्टाईल मारली होती स्टाईलिश झेल झेल ड्रॉप आज ह्या जागेवरती जर पाहिलं गेलं ना आपण सर झेल भरपूर ड्रॉप झालेत चेंडू भेटत नाही त्या ठिकाणी पावीच लागली जागा त्याच्या स्कोर कार्ड वरती आहेत डीजे अक्षर आमचा तयारच होता इथे सुरेख पाट का डीजे अक्षयला दिला मोका कारण इथे चेंडूवरची ठोकलाय ठोका सहा दहावीसाठी षटकार आठ चेंडू सोळा धावा दोषीच्या स्ट्राईक रेटने खेळतो कौशल बोराडे सात सिद्दी दोन चेंडू दोन धाव्यावरती खेळतो पन्नास धावा स्कोर कार्ड आहेत इथे गरज आहे शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणार का, का प्रवीण सर नाना पाटेकरचा पिक्चर बोर्डावरती लागणार का अब्ता छप्पन होणार का यावरती लक्ष आणि जरूर या ठिकाणी ऐकलं समालोचकाचं आणि त्या दरम्यान पाहिलं गेलं स्क्रीनवरती लागतो नाना पाटीकरचा पिक्चर तक छप्पन स्कोअर कार्ड छप्पन या आकड्यावरती हॅलो 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 मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत आपण पाहुण्यांचा सत्कार करतोय कर्जत प्रीमियर लीगच्या निमित्ताने शहर प्रमुख आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब उपस्थित आहेत मी विनंती करतो आहे राजेशजी मोडक यांना की आपल्या असते आपण त्यांना सन्मानित करावं शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि टॅक ब्रदर्स चे प्रोपरायटर अक्की जळगावकर यांच्या वतीने कौशल बोराडेसाठी पारितोषिक आहे तब्बल पाचशे रुपयांचं सन्मानित करण्यात येते आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब जे शहर प्रमुख आहेत त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय मध्ये कर्जत प्रीमियर लीग आमदार साहेबांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा प्रसादजी थोरवे या स्पर्धेचे प्रणेते तदनंतर योगेशजी साठे साहेब उपस्थित आहेत योगेशजी साठे साहेबांचा सा देखील सत्कार या मंचावरती संपन्न होईल अनेक हेअर कटिंग सलूनचे जे आमचे प्रवर्तक आहेत त्यांनी आम्हाला पारतोषिके लावलीत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो योगे जी साठे साहेबांचा सत्कार या मंचावरती संपन्न होतोय सर्व स्वागत साहेब आपलं या मंचावरती तदनंतर या मुख्य मंचावरती आबासाहेब पवार यांचा देखील सन्मान संपन्न होईल तर नेरलची संपूर्ण माहिती एका क्षणामध्ये तुम्हाला हवी असेल तर आबासाहेब पवार यांच्याशी आपण जरूर संपर्क साधावा मार्गदर्शक आबासाहेब पवार यांचा सन्मान या मुख्य मंचावरती मात्र संपन्न केला जातोय सहर्ष स्वागत आपलं देखील पवार साहेब कर्जत प्रीमियर लीग मध्ये हा यस मीडिया प्रमुख आहेत सोशल मीडिया प्रमुख आणि खूप खूप तुमचे मनापासून आभार अक्की जळगावकर तुमचंही सहर्ष स्वागत टॅग ब्रदर्सचे चे प्रोपरायटर कौशलने दोन षटकार मारले त्यासाठी हजार रुपयांचं कॅश प्राईज अक्की जळगावकर यांच्या वतीने देण्यात येईल थँक्यू सो मच पारितोषिक हा सामना झाला की आम्ही कौशल बोराडे यांच्या पर्यंत त्यांचे असंख्य पर चाहते कौशलचे देखील मेडिकलला चर्चा आलो होते कौशल बोराडे का आज ओम साई मेडिकलला आणि ओम साई मेडिकलच्याच वतीने या स्पर्धेसाठी आपल्याला फर्स्ट एड बॉक्स मात्र दिलेलं संपूर्ण किट आणि केपीएल मध्ये कोणत्याही खेळाडूला जर का दुखापत झाली तर त्याचा संपूर्णपणे मोफत इलाज आ, साई आधार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अर्थातच शेखरजी बोराडे यांच्या वतीने करण्यात येईल जी व्ही आर जी जिम आहे बुद्रे येथे त्या जिम मालकाकडून देखील आम्हाला पारितोषिक लाभले प्लेअर ऑफ द टोर्नामेंट जो खेळाडू राहील त्यासाठी वर्षभर जिम मात्र फ्री असणार आहे हे पारितोषिक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे अथर्व स्पोर्ट्सच्या वतीने बेस्ट बॅटरसाठी बॅट आहे भूषण बोहीर यांच्या वतीने हा बादशा फिटनेसने देखील नेरळ एखादा नेरळचा खेळाडू प्लेअर ऑफ द टूर्नामेंट राहिला तर त्यासाठी बादशा फिटनेस आ, कडून मात्र वर्षभर जिम फ्री देण्यात येईल अशी पारितोषिकं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहेत आणखी काही पारितोषिकं नक्षत्र टेलिकॉम आधार घेऊन या आणि उधार घेऊन जा फक्त कंसामध्ये लिहिलं आहे ई एम आय भरून अर्थातच कोणताही कंपनीचा मोबाईल अँड्रॉइड असू दे ॲपल असू दे कोणत्याही विवोचा असू दे अनेक कंपन्यांचे मोबाईल तुम्ही नक्षत्र टेलिकॉममधून घेऊ शकता आणि नक्षत्र टेलिकॉमने आम्हाला इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड यासाठी अँड्रॉइड मोबाईल पुरस्कृत केलेला आहे त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही आभार व्यक्त करून आजच्या दिवस रात्रीतील शेवटच्या सत्राकडे वळतोय जिथे वसीम इलेवन या संघाला जिंकणं फार गरजेचं जर का ते जिंकले तर तीन संघ तीन तीन सामने जिंकतील अर्थातच रिया इलेव्हन बिल्डवेस्ट राजेजी मोडक यांचा संघ सनशाईन डेव्हलपर्सने अगोदरच तीन जिंकलेत पहिल्या वर्षी हा संघ मात्र खेळतोय दिनेशजी हांडे आणि दुसऱ्या बाजूला गेली सात वर्ष विजयाच्या शोधात असलेला चॅम्पियन बनण्याच्या शोधात असलेला नसीम खान यांचा वसीम इलेव्हन हा संघ इट्स ओवर टू प्रवीण सर सत्तावन रनों की ज़रूरत है धन्यवाद समीर सोमड़े सर एंड करना ये मेरी जिम्मेदारी है क्योंकि शुरुआत मैंने की थी आज के दिन की दिन और रात की ये करजत प्रीमियर लीग देखिए पिछले चार मैचेस मैंने देखे कौशल गुरव ने काफ़ी अच्छी गेंदबाजी की लेकिन उनकी बल्लेबाजी मुझे तीन मैचेस में देखने का मौका नहीं मिला जिस कौशल गुरव को मैं बतौर बल्लेबाज़ जानता हूँ वो बल्लेबाजी की झलक मुझे नजर नहीं आई अब देखना यह होगा इस क्रुशल मैच में जो निर्णायक मैच है उस निर्णायक मैच में क्या वो कुशल गुराव मुझे देखने का मौका मिलता है दिनकर तल पे दो गेंदे हो चुकी है महज एक रन उनके द्वारा दिया जा चुका है सत्तावन रनों की जरूरत है तीस गेंदे मैच काफी एयर टाइट होगा क्योंकि अब वातावरण धीरे धीरे ठंड में तब्दील होता हुआ शॉर्ट ऑफ लेन गेंद हल्के हाथों से इस गेंद को खेला आप शॉट पॉइंट क्षेत्र पर नजरें बिठाना चाहते हैं कौशल ग्रव गेंदों के ऊपर क्योंकि जानते हैं पिछले तीन मैचेस में उनकी बल्लेबाजी नहीं हुई है ऐसे में अगर इस मैच में रुके रहेंगे एक दो गेंदे फेस करेंगे उसके बाद आक्रमण करेंगे तो शायद उनका कुछ सिक्का चल सकता है और यह ऊंचा खेला गेंद हवा में ऊंचाई ज्यादा लंबाई कम कौशल गौरव के पारी का खात्मा यह पहला विकेट मिलता हुआ टीम वसीम इलेवन को ील गाणी तुम्ही ऐकताय आज ज्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं आदरणीय संदीपजी गायकवाड यांचा देखील सत्कार या मंचावरती संपन्न होईल देवा भोईर यांना विनंती की आपल्या शुभा असते आपण आज सत्कार करावा अनिल माळी यांना विनंती की आपल्या शुभा असते आपण संदीपजी गायकवाड यांचा सत्कार करावा कित्येक वर्षांचा अनुभव आहे संदीप गायकवाड यांचा आणि डान्सिंग अंपायरिंग म्हणून त्यांची ओळख आहे उद्या मुरबाड मुरबाड आज शो मॅच झाली त्यामध्ये दे प्रवीणजी देखील वाट पाहत होते की केव्हा मात्र डान्स होणार तो मात्र संदीप गायकवाड यांचा परंतु खूप शुभेच्छा तुम्हाला संदीप गायकवाड अंपायरिंग करणं खूप कठीण काम आहे एकवेळ समालोचन परवडलं परंतु अंपायरिंग नाही कॉमेंटेटर प्लस अंपायर हा बहुमान तुम्ही ही बहुआयामी भूमिका तुम्ही पार पाडतायत तुमच्या मनापासून खूप खूप आभार आज तुम्ही आपला वेळ या स्पर्धेसाठी दिलात पुन्हा एकदा धन्यवाद थैंक यू एक पे एक छप्पन रनों की जरूरत है गेंदे बची है छब्बीस इस ओवर की आखिरी दो गेंदे बची है काफी अच्छी गेंदबाजी हो रही है यशवंत राणे ने भी ऊंचा खेला है विकेट को चीरने की कोशिश उल्टा दौड़ के कैच लेने की कोशिश की गई थी लेकिन यशवंत राणे को मिलेंगे दो रन क्या क्लास बैटिंग की है डेवलपर्स हलीवली की तरफ से यशवंत राणे ने तारीफ काबिल तीन पे आता हुआ टोटल चार गेंदों की पांच गेंदों की सोवर की समाप्ति हो चुकी है तीन पे एक दिनकर फुल टॉस किया ये नहीं कर सकते आप इनके खिलाफ क्योंकि आपको भले ही आपके पास पचास प्लस रन हो लेकिन जिस अंदाज से गेंद इन्हें पूरा दिन और पूरी रात नज़र आ रही है फुटबॉल की तरह छक्का आया और इस छक्के के साथ टोटल बनता हुआ नौ रन गणेश गारे इस टीम के कप्तान कप्तान को अच्छी गेंदबाजी करनी होगी वही दूसरी तरफ यशवंत राणे का साथ देना होगा नितेश भोईर को काफी अच्छे बल्लेबाज है ये सत्तावन रनों का पीछा करना है उनमें से नौ रन आ चुके हैं चौबीस गेंदे अभी भी बची हुई है अड़तालीस रनों की जरूरत है बारह की औसत से डीजे अक्षय देखिए मैदान के चारों तरफ गए थे देख रहे थे कि मैदान के चारों तरफ डीजे की आवाज आ, आ रही है नहीं आ रही है लेकिन ये सुबह करना था उन्हें आखिरी मैच में कर रहे हैं गणेश नितेश के लिए स्टेप आउट करके खेला है गेंद हवा में है क्या छूने की संभावना और इसी के साथ नितेश के भी अंत हो चुका है सत्तावन का पीछा करते हुए दो विकेटें जा चुकी है सनशाइन डेवलपर्स हरीवली की बातें करने करते हुए दौड़ता है कई रेस मैंने इनके देखे लाइव तेज 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 तेज, तेज और तेज हर बार इनकी गति को मैंने बढ़ते हुए देखा है आजकल बैलगाड़ा रेस भी लाइव दिखाए जा रहे हैं तो उस वजह से उस जगह पे जाना नहीं पड़ता सीधा मोबाइल ऑन करो और देखो बड़ी बड़ी रेस बाएं हाथ के बल्लेबाज मनीष मिणमिणे जिन्होंने जो मैच हारी थी रिया इलेवन बिल्डेज डेवलपर्स कर्जत उस मैच में काफी अच्छा आक्रमण किया था विजय पवार के ऊपर उस आक्रमण को याद कर बल्लेबाजी करनी होगी गणेश ने विकेट निकाला और ये गलत फील्डिंग हुई आउटफील्ड काफी तेज रन मिलेंगे थर्ड मैन बाउंड्री के बाहर गेंद गोली के रफ्तार से ट्रैवल होती हुई चार रन रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ फिर से एक बार पॉइंट की तरफ इस गेंद को निकाला तेरह और चार बनेंगे सत्रह काफी बढ़िया बल्लेबाजी हो रही है मनीष मिनमिने की जो रफ्तार है उस रफ्तार का इस्तेमाल कर रहे हैं गणेश की जी साठे मीडिया से प्रमुख आदरणीय आबा पवार हे रजा कहता है अपना अमूल्य वेल स्पर्धे साथल आमदार साहब वतीने हमें मनपूर्वक आभार व्यक्त करते हैं देखिए है, सत्रह रन स्कोर गार्ड के ऊपर आ चुके हैं शुरुआत दोनों तरफ से अच्छी हुई है छप्पन सत्तावन का पीछा करते हुए सत्रह रन यहां पर आ चुके हैं चालीस की अभी भी दूरी है इस ओवर की तीन गेंदें बची है और आने वाली अट्ठारह इक्कीस गेंदें और चालीस रनों की जरूरत हल्के हाथों से इस गेंद को खेला एक रन जरूर मिला काफ़ी बढ़िया बल्लेबाजी हो रही है मनीष मिने की तीन गेंदों में अब तक उन्होंने नौ रन बनाए हैं अट्ठारह रन कुल टोटल आ चुका है सत्तावन का पीछा करना है जानते हैं मनीष कि एक ओवर ऐसा मिल सकता है उन्हें कि वहाँ पे पंद्रह बीस रन वो ढूंढ सकते हैं तो ये गेम प्लान होता है ये माइंड गेम है मैंने सुबह दोपहर रात को भी बता रहा हूँ कि आप फिजिकली फिट तो रखना ही आपको खुद को लेकिन मेंटली आप कितना प्रिपेयर्ड हो कि इस मैच को खेलने के लिए क्योंकि दिमाग का चलना भी ज़रूरी है दिमाग को स्थिर रखना ज़रूरी है हर समय आपके दिमाग में कुछ ना कुछ चलते रहना चाहिए ऑन साइड के ऊपर खेला यहाँ पर यशवंत राणे ने वर्ड क्लास क्लास वन बल्लेबाजी बेहतरीन छक्का और इस छक्के साथ टोटल आता हुआ चोवीस रन देखिए बारा के से अगर ये टीम खेलती है तो पाच खत्म खतम होने से पहले दो गेंदे ये मुकाबला जीतेगी जो सत्तावन्न रन उन्हें बनाने हैं प्रवीणजी खरं तर एक महत्त्वाचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या पाहुण्यांना मंचावरती आमंत्रित करतो आहे आज सत्कार आमच्याकडून राहून गेला रज्जू पवाळी यांना विनंती की आपण मंचावरती यावं क्रीडांगणाच्या आखणीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही फार महत्त्वाची आहे रज्जू दादा पवाळी चांगले पत्रकार देखे असंख्य खेळाडूंचे के देखील आहेत रजू दादा यांना विनंती की आपसे स्वागत और और ये गलती हुई बाल बाल बचे देखिए ये विकेट नहीं है की फैक्टर था आपके लिए रन आउट के तौर पर यह विकेट दिया जा रहा था सनशाइन डेवलपर्स की तरफ से यशवंत राणे ये महंगा विकेट पड़ सकता था कुशल गुरव एंड कंपनी के लिए दिनेश जी हांडे साहब के लिए यह काफ़ी विकेट महंगा पड़ सकता है लेकिन फिलहाल 25 पे दो शुरुआत अच्छी हुई है साढ़े बारह की औसत से रन आ चुके हैं विकटें भले ही दो खोई हो लेकिन सत्तावन का पीछा करते हुए जो औसत रिक्वायर्ड रेट की जो जरूरत थी उसे पा लिया इन लोगों ने आदरणीय रज्जूदादा पवाळे यांचा सत्कार या मंचावरती संपन्न होतो आहे क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत आणि त्यांनी एक आयडिया दिल्या आम्हाला शो मॅचसाठी खास पहिला चार दिवस जर का स्पर्धा असेल समजा दिवस असू दे रात्र असू दे जर का तुम्हाला शो मॅच ठेवायची असेल ना तर इथे जे प्रेक्षक उभ येतात त्यांना विनंती करायची की तुम्हाला शो मॅच खेळायचे तर तुम्ही चिठ्ठ्या टाकायच्या पहिल्या रात्रीचे दुसऱ्या रात्रीचे मग त्यातून निवडायचे अकरा अकरा खेळाडू आणि त्यांची शो मॅच म्हणजे प्रेक्षक जो आलेला आहे त्याला किंमत आयोजकांनी द्यायला पाहिजे नाहीतर ते म्हणतात की प्रेक्षक आजकाल कडीपत्त्यासारखा झालाय पच्चीस बेधो गेंदबाज बाज अठरा गेंदे बत्तीस रेणुकी जरूर अर्धा दशमलव प्रफुल्ल शिगमण गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे वहीं दूसरी तरफ होंगे यशवंत राणे राणी नाम की गूंज आज पूरे मैदान के चारों तरफ नजर आई क्या तकरीक है इनके तारीफ काबिल और ये दो रन मिले तीस की दूरी तय करनी है सत्रह गेंदे बची है तेरह का फासला है दो छक्के इस फासले को कम कर सकते हैं क्या दौड़ लगाई है यशवंत राणे ने तारीफ काबिल रेगुलर ये प्रैक्टिस में जरूर होंगे यशवंत राणे जिस अंदाज से वो खेल रहे हैं और ये गेंद हवा में लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग एक ही रन मिलेगा शरीर को झोंक दिया था कैच ले और ये देखिए एक को दूसरे में कन्वर्ट किया इससे कहते हैं प्रेजेंस ऑफ माइंड इन्होंने फील्डर्स की तरफ नहीं देखा इन्होंने देखा गेंद कहां जा रही है रन लेने का मौका है यहां पे 28 रनों की जरूरत है 16 गेंदों में 16 गेंदे 28 रनों की जरूरत इस ओवर की चार गेंदे अभी भी शेष हैं इन चार गेंदों में सात आठ रन तो ज़रूर बनाना चाहेंगे यशवंत राणे क्योंकि ये जानते हैं बारह गेंदे बीस रन अगर आखिरी में रहते हैं तो ये मैच उनके पाले में आ सकता है सत्तावन रन बन सकते हैं लेकिन वहीं दूसरी तरफ बॉलर चाहेगा कि इनके विकेट मिले एज लगा और ये मिलेंगे चार और इस चार के साथ चौबीस की ज़रूरत गेंदे बची अब पंद्रह नौ का फासला इन और गेंदों के बीच डीजे की जरूरत गेंदबाज प्रफुल राइट यशवंत राणी के लिए में खेला है क्या यह नंबर होगा छे और यह क्लासिकल हेड्स ऑफ हेड्स ऑफ ऐसी बल्लेबाजी मैंने सैतीस साल के युवा की नहीं देखी थर्टी सेवन ईयर ओल्ड उम्र महज एक नंबर होती है इसका चीता जागता उदाहरण यशवंत राणे चौदह गेंदे अब अट्ठारह रनों की जरूरत एक्शन रिप्ले में देखिए टेनिस क्रिकेट डॉट इन पर क्या खूबसूरत शॉट था ये बार बार देखने का जी चाहता है चौदह गेंदे अट्ठारह रनों की जरूरत ये गेंद ऑन साइड के ऊपर खेला अगर ये चार होते हैं तो तेरह गेंदे अब चौदह रनों की जरूरत ना बॉल इक्वेशन आ चुका है क्या अनबीटन रहेगी सनशाइन डेवलपर्स हलीवली क्योंकि तीन मैच जीते हैं चौथा मैच खेल रही है पांच का पोल था हरेक को चार मौके थे और चार में से रिया 11 बिल्डर्स डेवलपर्स करजत ने चार में से तीन मुकाबले जीते हैं चौथा मैच खेल रही है वसीम इलेवन ने दो मैचेस जीते हैं चार में से अगर यहाँ जीती है तो तीन होंगे फिर रिया इलेवन के भी तीन होंगे और सनशाइन इनके भी तीन होंगे लेकिन जिस अंदाज से यशवंत रानी खेल रहे हैं गेंद डॉट ही नहीं खेल रहे हैं वो डॉट गेंदों की परसेंटेज इस मैच में ही नहीं उनकी हर एक इनिंग में डॉट गेंदों की परसेंटेज काफ़ी कम है ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक रेट इन्होंने अपनाया है अपनी बल्लेबाजी में ज़्यादा स्ट्राइक रेट से ये खेले हैं हेलो हेलो प्रवीणजी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आवर्जून इतक्या वर्षांचा तुमच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे क्रिकेटच्या समालोचनाचा तुम्ही पाहिलं आहे कर्जतचं क्रिकेट तुम्ही बहरताना पाहिलं आहे कर्जत क्रिकेटमध्ये जेव्हा क्रिकेटला तर सुरुवात झाली तेव्हापासून तुम्ही समालोचन करताय हलिवली संघाला तुम्ही जवळून पाहिलं आहे तर कर्जतचे संघ पहिले ग्रामीण संघ नव्हते तेव्हा चंदू इलेव्हन श्री गणेश इलेव्हन बिसेगावचा संघ आणखी असे नावाने खेळायचे त्या त्या वेळी तुम्ही दीपक राणे यशवंत राणे यांना फलंदाजी करताना पाहिले तेव्हाचा नवयुवक असलेला यशवंत राणे आताचा सदतीस वर्षाचा यशवंत राणे यांच्या फलंदाजीतला काय फरक एक ही फरक आहे वहाँ पर वो हल्की गेंद के ऊपर छक्का मारते थे युवा थे आज हेवी गेंद थे वहाँ पे छक्का मार रहे हैं फासला एक ही है छक्के मारने का स्टाइल वही है पुराना चावल लेकिन स्वाद वही है हम कहते हैं ना शेर चाहे कितना भी हो जाए शिकार करना नहीं छोड़ता घास नहीं खाता वैसा ये शेर है यशवंत राणे राणे यशवंत ये देखिए मैच को पूरा करने वाली बल्लेबाजी ये जरूर मैं कहना चाहूंगा क्या बल्लेबाजी हो रही है तारीफ काबिल गेंदबाजों का धुआं निकालने वाली यह बल्लेबाजी हो रही है नए यंगस्टर्स को अपने पुराने जमाने का क्रिकेट देखिए हम की गेंद टेनिस की हल्की गेंद वहां पर यह छक्का मारा करते थे तो, तो आजकल की जो गेंदे हैं उन गेंदों के ऊपर तो आसानी के साथ लेकिन तकनीकी रूप से सक्षम बल्लेबाजी ग्यारह गेंदों में चालीस रन बनाए जा चुके हैं पचास रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं महज रन की दूरी इस ओवर की गेंदे समाप्त हो चुकी है सात रनों की अभी भी जरूरत है पचास रन सत्तावन बनाने हैं छप्पन बनाए जा चुके हैं यह देखिए यह क्लास भी है इनके पास जब छक्के की जरूरत थी तो तब छक्का लगाया अब सात की जरूरत है तो सिंगल हासिल किया क्योंकि वह जानते हैं उन्हें रन रेट का मसला नहीं है उन्हें मैच जीतना है अनबिटर्न रहना है और जैसे ये मैच जीतेगी सनशाइन डेवलपर्स हलीवली सीधा दो टीमें क्वालिफाई हो जाएगी रिया इलेवन बिल्डर्स करजत और ये टीम देखिए यह मैच जीतना है सिर्फ और रन रेट के आधार पर यह मैच जीतना है वसीम इलेवन को यह मैच खाली जीतना है वो आखिरी गेंद पे जीतो या एक ओवर में जीतो इक्यावन आ चुका है छह रनों की दूरी है क्योंकि अनबिटन रहेगी पॉइंट्स टेबल पर इनके पॉइंट्स होंगे आठ डॉट गेन आई टोटल आ चुका है फिफ्टी टू बावन रन और इसी के साथ इस मैच को खत्म किया यशवंत राणे ने अपने अनोखे अंदाज से आज के पोल पांच के पोल में दो टीमें सुपर एट के लिए क्वालिफाई हो चुकी है एक सनशाइन डेवलपर्स हालवली जॉन बीटन रही आज के पोल में और दूसरी जो महज एक मैच हारी रिया इलेवन बिल्डर्स डेवलपर्स कर्जत तो चलिए आज की रात यहीं पर ख़त्म हो रही है लेकिन मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा ऑर्गेनाइजर कमेटी कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेट के अध्यक्ष अभिषेक गायकर राजेश चिमोड़क देवाजी भोयर और केपीएल की पूरी ऑर्गेनाइजर कमेटी और केपीएल के मुख्य ऑर्गेनाइजर विधायक आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहब का जिन्होंने मुझे आज की दिन और रात की श्रृंखला में बतौर कमेंटेटर बोलने का मौका दिया प्लेयर ऑफ द मैच अबाउट गोज सैतालीस रनों की शानदार पारी खेलने वाले यशवंत राणे को देखिए किस तरह से उठाकर लेकर आ रहे हैं उनके साथी यही तो जोश है यही तो जुनून है यही तो जज्बा है यही तो के है जहां पर हमेशा मैंने देखा होती है सिर्फ जीत क्रिकेट की क्रिकेट क्रिकेट और क्रिकेट की जीत धन्यवाद यशवंत राणे यशवंत कीर्तिवंत आणि वरदवंत असा फलंदाज फलंदाजी ज्या पद्धतीने आज यशवंत राणे यांनी केलेली आहे मलाच वाटते दोन ते तीन वर्षानंतर यशवंत राणे क्रीडांगणावरती आलेत आणि त्यांनी दाखवून दिलंय टायगर आहे विदाऊट प्रॅक्टिस जी त्यांनी बॅटिंग केलेली मग प्रॅक्टिस केली तर काय असेल सत्तेचाळीस धावसंख्येची इनिंग त्याने मात्र साकारली वेल डन कॉंग्रॅच्युलेशन यशवंतजी राणे तो क्लास पुन्हा एकदा पाहायला मिळाला